मारुती अरविंद थोरात चांडवली बुद्रुक. मी अपक्ष म्हणून उभं राहणार कारण माझी शेतकऱ्यांची साठी भयंकर तळमळ आहे आणि माझं जवळजवळ 600-700 गावांमध्ये संपर्क आहे ह्या 6 तालुक्यामध्ये. आणि एकंदरीत आहे ना माझं जवळजवळ मराठवाडा विदर्भ समजा ठिकाणी लेक्चर झाले 450. कारण शेतकऱ्यांची तळातली जी भूमिका आहे त्या कुठलाही पुढारी आहे ना फक्त निवडून येतपर्यंत फाशव्या भूमिका असतात, नंतर खरोखर मांडत नाहीत. मग ती तळमळ आहे ना याच्या लोकसभेमध्ये गाजवायची मला, त्या हिशोबाने शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न दिल्लीमध्ये घेऊन जाणार मी. अहो मला खर्च नाही, मला पब्लिकच खर्च करतंय, माझ्या काही चहा प्यायला पैसे नसते. मी स्वतः आहे ना फक्त मोटरसायकलवरती प्रचार करणार, फक्त एकच झेंडा लावून. एवढी शेतकऱ्यांची ओळख आहे माझी. मी शेतकऱ्याच्या बांधावरती जातो, शेतकऱ्याची कळा मला आजपासून माहिती आहे. जवळ आज माझं 67 वर्षाचं वय आहे आणि तळातून अनुभव आहे, पार लहान मुलापासून कोणत्याही गावात कुठं शेतकऱ्याचा आवाज असणारे अनेक लोक असतात. तुम्हाला काय मतदान द्यायचं? लोक काय देतात तर मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो, त्यांना फॅसिलिटी दाखवतो, त्यांच्या फायद्याची कामं समजावून सांगतो. म्हणून तो शेवटी मतदार आहे. त्यांच्या मनात काय असेल एखाद्या लाचर होईन, नाही दिलं मला काय फरक पडणार, परंतु शेतकऱ्यांचा आवाज मी लोकसभेपर्यंत उठवणार. मग त्या दृष्टिकोनातून मी वैयक्तिक काय मला एक रुपया खर्च नाही, मला पब्लिक खर्च करतं. तुम्हाला असा विश्वास आहे निवडून ते येऊ किंवा न येऊ तो पुढचा भाग आला, परंतु ज्या वेळेला पब्लिक आपल्याला साथ देतं त्यावेळेला आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे. धन्यवाद.